त्या गुढीवर त्याने लिहायला पाहिजे, तर त्या गुढीवरती लिहायला पाहिजे आम्ही अच्छेदिन नाही आणू शकतो, आम्ही लडाखमधून चीनला बाहेर नाही काढू शकतो। भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे, आणि असे प्रयोग ते करत असतात, करू द्या। पण राम मंदिर म्हणजे भारतीय जनता पक्षाची जागीर नाही आहे, या जगातल्या तमाम हिंदूंचं नव्हे तर सर्व धर्मियांचं ते प्रेरणास्थान राहील। ढकलू नका, महाराष्ट्रामध्ये प्रथम आम्ही देशस्तरावर राज्यस्तरावरती प्रमुख नेते तीन पक्षाचे बसतो आणि बोलतो, आणि त्यात अनेकदा असं ठरलं की जिल्हा स्तरावर सुद्धा तीन पक्षाच्या प्रमुख लोकांनी एकत्र येऊन समन्वय साधण्यासाठी एखादी समिती स्थापन केली पाहिजे। त्याला अजून गती आली नाही, मग त्या चार राज्यातल्या निवडणुका वगैरे होत्या, पण आज अचानक सोलापूरला तो योग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, तीनही पक्षाचे लोक एकत्र आले आणि सोलापूरच्या भविष्याविषयी राजकीय चर्चा झाली आणि खूप चांगल्या प्रकारे चर्चा झाली। तिघांनी एकत्र आहे, लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, या सगळ्यातून सध्या जे विष पसरलेलं आहे या महाराष्ट्रात ते सोलापुरातून नष्ट करायचं, हे तीन पक्षांनी एकत्र बसून ठरवलं आणि हे शुभसंकेत आहेत। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सोलापूरचा जो फॉर्म्युला आहे हा जायला पाहिजे, हे मी आता राज्यात गेल्यावरती माननीय पवारसाहेब उद्धवजी, नाना पटोले यांना सांगेन की सोलापुरात ही सुरुवात झाली आहे, आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे समन्वयाच्या भूमिका घेतल्या पाहिजे तीन पक्षाच्या प्रमुख लोकांनी। साहेब, राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, मात्र भाजप कुठेतरी इव्हेंट करू पाहते असं वाटतंय, कारण सोहळा करा, घरावरती गुढ्या उभारा, अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्ष दुसरं काय करू शकतो? त्या गुढीवर त्याने लिहायला पाहिजे, त्या गुढीवरती लिहायला पाहिजे आम्ही अच्छेदिन नाही आणू शकतो, आम्ही लडाखमधून चीनला बाहेर नाही काढू शकतो, आम्ही काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मीरी पंडितांना घर वापसी नाही करू शकतो, आम्ही बेरोजगारांना रोजगार नाही देऊ शकतो। भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे, आणि असे प्रयोग ते करत असतात, करू द्या। या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नवीन वर्षाला गुढ्या तोरणं उभारण्याची परंपरा आहे, भारतीय जनता पक्षाने का नवीन पंचांग निर्माण केलं आहे का? नाही ना, आम्ही गुढीपाडवा, दसरा, आम्ही अशा गुढ्या उभारतो, तोरणं उभारतो आणि यापुढे उभारू, त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या आदेशाची गरज नाही। आपली भूमिका, शिवसेनेची भूमिका जी ती महत्त्वपूर्ण राहिली राम मंदिराच्या बाबतीत, बाळासाहेबांनी हे पहा की राम मंदिर होत आहे अयोध्येमध्ये, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि नक्कीच उल्लासित करणारी गोष्ट आहे। पण राम मंदिर म्हणजे भारतीय जनता पक्षाची जागीर नाही आहे, या जगातल्या तमाम हिंदूंचं नव्हे तर सर्व धर्मियांचं ते प्रेरणास्थान राहील, राम हे प्रतीक। जर रामाची मालकी भाजप घेत असेल तर ते रामाचं अवमूल्यन करत आहे।